रोजव हास्य सम्राट. आता वेळ आहे कसली? आता हास्य सम्राट होणार कोण मला सुद्धा ठाऊक नाही. खरंच देवा शपथ सांगतो, मलाही अशी उत्सुकता लागलेली आहे. आता आपण काय करूया, सर्वप्रथम आपल्या पाचही स्पर्धकांना इथे येण्याची विनंती करूया, ज्यांनी गेले 6 महिने महाराष्ट्राला हसवत ठेवलेलं आहे. जोरदार त्यांनी आपण स्वागत करूया त्या पाचही जणांचं. तर आता काय बरं, आलो एका सेकंदात आलो मी. काय चाललंय? संतोष संतोष शिट्टी का मारतोय? दे होय. काय आमचे एक मित्र आहे की नाही, टेन्शन मध्ये असल्यावर शिट्टी वाजवते. तू टेन्शन मध्ये म्हणून सांग की सर. स्वतःकडे बघा, चिट्टी मार नको, उडून जाशील. आता सारं संपलं, टेन्शनही खतम होऊन राहिलं समजा, आणि आता 5 मिनिटात कोण हास्य सम्राट होणार हे आता सगळ्यांना तुम्हाला आम्हाला माहीत होणार आहे. अहो टेन्शन टेन्शन काय घेऊन बसलाय? महाराष्ट्रातल्या जनतेला हसवलेलं आहे. काय आयटम करायचे ते झालेले आहेत, स्पर्धा पूर्ण झालेली आहे, 5 जण निवडले गेले, कशाला टेन्शन घ्यायचं? 5 किलो सातारी पेढे घ्यायचे आणि गावात नेऊन वाटायचे, धन्यवाद म्हणायचं. माझे अहो सोलापूरहून येऊन दोन माझे रिझर्वेशनचे पैसे वाया गेले, मी कधी टेन्शन घेतलं नाही. आणि तुम्ही काय टेन्शन घेताय? आम्ही नागपूरहून पैसे येतो. हॅलो हॅलो हा इथं माझी वाद जळायची वेळ आली आणि फटाके कुठलं उडवतेस का? बस की म्हणता सांगू काय? हा सांगू सांगा. सांगा की त्यांना राग येईल. कोणाला कोणाला त्यांनी काय केलंय? नाही म्हातारा झाला तर राग नाही. सांगू का? सांगा यांना राग येईल. काय कोणाला राग येईल? हा म्हातारा नीट करतो. करा म्हातारे होऊन राहिले त्यांनाही राग येईल. सांगू मला कळले काय हास्य सम्राट कोण होणार आहे? ज्याला सगळ्यात जास्त SMS भेटतील तो. बरं जाणव पडायला पडू दे, आता काय काम कला झालेलं आहे. SMS राऊंड चालू झाल्यापासून सगळ्यात पुढे मी आहे. मला वाटतो तर मी हास्य सम्राट होतोय, पण आज माझा खरा कॉन्फिडन्स गेलाय. मी गावात सांगून आलोय 9 वाजेपर्यंत SMS करायचा आहे, सगळी फिल्डिंग लावून ठेव म्हणून गण्याला सांगून आलोय. बर काय गोल केला मग? 9 वाजेपर्यंत करायचं आहे म्हणून सरळ 4 बजावून आलोय, आणि मगाशी 9 वाजता त्याचा फोन आलाय, मला म्हणतोय 9 वाजल्यात SMS करायला सुरू करू काय म्हणते. काय कोण होणार असं सम्राट? मी काय म्हणतो तुमच्या 5 जणांपैकी मलाच दिलं तर ना? काहीच प्रॉब्लेम नाही ना, असं बोलायला काय जाते तुला. बघूया आता काय होतंय. आपण काय करूया आता, झी मराठीनं या 5 जणांना 1,00,000 रुपयांचं बक्षीस जे जाहीर केलं आहे. तर आजपर्यंत आपल्याला साथ देणारे, कधी हसणारे कधी न हसणारे, कधी फुसकुली कधी खळखळाट, 32 खोखो देणारे आपले जे 2 परीक्षक आहेत, नायगावकर साहेब आणि मकरंद अनासपुरे यांना विनंती करतो, त्यांनी कृपया स्टेजवर यावं आणि प्रत्येकाला 1,00,000 रुपयांचा चेक द्यावा. जॉनी रावत यांना चेक देत आहेत. मकरंदजी अनासपुरे जोरदार ठाळ्या. नायगावकर साहेब, दीपक देशपांडेंना चेक देतील नायगावकर साहेब.
मकरंदजी अनासपुरे चेक देणार आहेत अजित कुमार कोष्टी यांना. वा. आणि संतोष शिंदे यांना चेक देतील नायगावकर साहेब. मकरंदजी अनासपुरे चेक देतील मिर्झा बेग साहेबांना. आता हास्य सम्राट कोण होणार आहे याचा निकाल लागेल आता लगेच. मकरंदजी आपण काय कर, कोण आलं हे काय आहे? आपण जरा, मी काय म्हणतो जरा आपण, तुम्ही पण त्यांना कुठे नाराज देता हे? पुढच्या शेड्यूलला पाहिजेत ना ते. जितूला नारळ नको. मम्मी ऐकलोय नारळ बरोबर नारळवाली. काय करताय? काय चाललंय? काय घ्यावा लागेल? नारळ दिला तर घ्यावा लागेल. अरे देवा, प्रथा अशी होती जो स्पर्धेतून बाहेर जातो त्याला नारळ मिळायचा. पण आज असं झालेलं आहे की हा जो नारळ आहे हा त्यांच्या आयुष्यात आलेला केदार दोघांनाही विनंती करतो त्यांनी कृपया स्टेजवर यावं. आणि तो जो मानाचा मुकुट आहे तो दीपक देशपांडेंना त्यांनी हलावा. भरत आणि केदार दोघांनाही विनंती करतो त्यांनी उपविजेत्यांना सुद्धा सन्मानित करावं एक एक ट्रॉफी. आता मी विनंती करतो केदारला त्यांनी आमचे मान्यवर परीक्षक अशोकजी नायगावकर यांचा सत्कार करावा. भरत जाधव यांना विनंती करतो. भरत जाधव यांनी आपल्या छोट्या भावाला म्हणजे साडे माडे तीन जो तीन आहे ना त्याला ट्रॉफी द्यावी. जोरदार टाळ्या आमच्या दोनही परीक्षकांचं. जरा आमच्या, खरं सांगू का मलाही एक ट्रॉफी मिळणार होती पण ऐन वेळी मला असं आतमध्ये कळलं नायगावकर काका म्हणाले त्याला काही दिलं तर लक्षात ठेवा. मला काहीच मिळालं नाही. एनिवे मला खूप आनंद झालेला आहे आज.
देशपांडे साहेब मनापासून एक गोष्ट सांगतो, तुमच्या डोळ्यात आता अश्रू दरळत आहेत, आनंद अश्रू हो की नाही? सर इतका आनंद आलेला तुम्हाला काय सांगू, वेल डिझर्विंग स्पर्धक होता आणि त्या स्पर्धकाला मी आलेला आहे. खरं तर हे पाचही जण हास्य सम्राट आहेत, पण इतके दिवस असं होत होतं देशपांडे साहेबांचा परफॉर्मन्स नेहमीच म्हणजे वर येत होता, परंतु काही आठवडे असे गेले की SMS खूप कमी येत होते, पण ऐन वेळी प्रेक्षकांनी, महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांनी त्यांच्यावरचं ते दाखवलेलं प्रेम आहे. आता मी विनंती करतो सर, तुमची ट्रॉफी मी धरतो द्या. तुम्हाला वाटलं ना नारळ मिळाल्यानंतर काय वाटलं तुम? नारळ मिळाल्यानंतर मला वाटलं बहुतेक बाहेर काढलं. सर तुम्हाला कारण ही स्पर्धा सुरू झाल्यापासून नारळ याविषयी आम्हाला एवढा धसका घेतलेला आहे. मी म्हणजे कुठल्याही देवाला गेलो गेल्या 6 महिन्यात तर नारळ फोडला नाही. पण हाच नारळ आज मला जो मिळाला त्याबद्दल झी मराठीचं मी अत्यंत मनापासून आभार मानतो. त्याचं कारण असं की मी गेली जवळजवळ 7-8 वर्ष जे काही कार्यक्रम करत होतो हास्यकल्लोळ नावानं, त्या कार्यक्रमातनं मला जेवढी प्रसिद्धी मिळाली नाही तेवढी अत्यंत जगप्रसिद्धी मला झी मराठीने दिली. आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या तमाम रसिकांनी माझ्यावर जो SMS वर्षाव केला त्याबद्दल खरंच मला सध्या गदगदून येत आहे. मी माझा हा जो हास्य सम्राटाचा जो मान आहे मला जो मिळालेला आहे तो माझा मित्र चंदू पोरे याला अर्पण करतो. तो आज माझ्या बरोबर नाही आहे. फार गंभीर वातावरण मी करणार नाही. त्याचं कारण असं की गेले जवळजवळ 6 महिने आम्ही ही स्पर्धा खेळतो आहे. आज तुम्ही या ठिकाणी एवढा मोठा सेट बघताय हा गेल्या 2 दिवसामध्ये लागलेला आहे. झी मराठीची 200 माणसं एका 5 माणसांसाठी काम करतात हे अत्यंत चांगलं आहे. खरं तर हास्य सम्राट हे पद त्यांचंच आहे. जे कष्ट करणार आहेत आमच्यासाठी त्यांचं आहे. आम्ही फक्त तुमच्यासमोर नाचणारे बावले आहोत. फक्त आमच्याकडे क्वालिटी होती, आम्ही 5 जण वेगवेगळ्या स्टाईलचे होतो म्हणून आज मला मिळालं आहे. वास्तविक पाहता हा जो हास्य सम्राट हा सन्मान आहे ह्याच्यामध्ये जसे 5 शब्द आहेत तसं हे हास्य सम्राट हे आमच्या 5 जणांचं आहे याची मला पूर्णपणे जाणीव आहे. आमच्या 5 जणांचं आहे. मला SMS मिळाले म्हणजे मी मोठा नाही. आम्ही 5 जण मिळून महाराष्ट्रामध्ये झी मराठीच्या आशीर्वादानं भरपूर कार्यक्रम करू आणि संपूर्ण महाराष्ट्राला हसवू अशी मी ग्वाही देतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.